लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। परमपूज्य महंत श्री भोजराज दादा अमृते तामसा निवासी यांचे शिष्य विजयराज दादा अमृते, सतीश दादा अमृते, अर्चनाताई अमृते, पंडित दादा अमृते यांच्यासह परमपूजनीय महंत भोजराज दादा अमृते यांचा शिष्य परिवार या सर्वांनी मिळून हा गुरुपूजनाचा कार्यक्रम मानवाडी तालुका हलगावमध्ये साजरा केला। अध्यात्म परंपरेने समृद्ध असणाऱ्या भारतीय संस्कृतीत नारळी पौर्णिमेला महानुभाव पंतात पवित्र पर्व म्हणून हा सण साजरा केला जातो। परमेश्वर व श्री गुरुंना पवित्र अर्पण करण्याचा हा प्राचीन परंपरा आहे। नारळ वृक्षाला कल्पवृक्ष असे संबोधलं जातं। हे जीव स्वरूपाचे प्रतीक आहे। आतून शुभ्र खोबरे व बाहेरून कठीण कवच, तसेच जीव स्वरूपही शुभ्र स्फटिकासारखे आहेत। नारळातील पाणी म्हणजे अंतःकरणातील श्रद्धा आणि भावाचं प्रतीक आहे। नारळांचा शिरा या जीवाच्या ठिकाणी असलेल्या मातित्र्याची जाणीव करून देतात व नारळ तीन डोळे म्हणजे जीवाच्या ठाई असलेले ज्ञान, भक्ती व वैराग्य या गुणांची ओळख दर्शवितात। नारळ म्हणजे आपला जीव स्वरूप, दोनही बाजूला दोन सुपारी, गुरु व परमेश्वर यांच्या कुपकाठीचे आशीर्वाद रूपक दर्शवितात। त्यावर असणारा धागा म्हणजे सूत ईश्वरा, गुरु आणि जीव यांच्यातील स्नेहरूपी गुंफण होय। समर्पणाच्या भावनेने ओथंबलेला अतुट श्रद्धाने भिजलेला ज्ञानपूजनाचा सोहळा भक्तजनांनी बीड येथे संपन्न केला। पर्वकाळ आठवीत हा गुरुपूजनाचा कार्यक्रम आनंदोत्सवात हा पर्वकाळ साजरा करण्यात आला। या पवित्र पर्व व गुरुपूजनाच्या कार्यक्रमाला सर्व पंचक्रोशीतील संत महंत व शिष्य परिवार आणि सर्व भक्तमंडळी उपस्थित होते। प्रतिनिधी अवधूत खाडे, हादगा। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।